जय श्री राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉग मध्ये. सो गाइस, लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल, आपण मढचं दर्शन केलं आणि आपला एक मित्र राहिलेला घरी जो जुगार केलं झोपलेला, सो तो ट्रेनने आला खोपोली स्टेशनला. आज तो मित्र. सो गाइस, आता आपण इथून पुढे जाणार आहोत. पुढे मॅगी खातो आणि मग आपण जाऊया पुढे. मॅगी खातोय तर कोण फोटोशूट करतोय. आता आपण मस्त मॅगी खाऊया. भाई कितने मिनिट मे बनेगी? 2 मिनिटाची मॅगी 5 मिनिटात बनवतो तू. मॅगी खाणे मुझे काके बहुत मजा आया, दिल खुश हो गया. ट्रेन सम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन. काय बोलता? पोंगाडी. पोंगाडी. मॅगी काउंटर झाली, आता आपण जाऊया पुढच्या स्पॉट वर. फायनली आपण पोहोचले प्रतिशिर्डीला. खूप खूप वेळ लागला, किती 3-4 तास लागले. सो गाइस, हे बघा प्रतिशिर्डी. चला आता जवळून बघूया प्रतिशिर्डीला. बाबा की जय. यो आमचा हरवलेला माणूस आता तर शिर्डीत दाखल झालेला आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो शिरगाव मधल्या प्रतिशिर्डीत, जी हुबेहू शिर्डी मधल्या साईबाबा मंदिराची प्रतिकृती आहे, जी बांधली गेली होती 2003 साली. प्रकाश देवळे यांनी ही बांधली होती. त्यांनी शिर्डी सारखेच प्रतिशिर्डी मध्ये द्वारकामाई मस्जिद, गुरुस्थान आणि चावडी मंदिर बांधले आहे. सो गाइस, चला आता आपण आज जाऊया दर्शनासाठी. फायनली गाईस, आपण मंदिरामध्ये पोहोचलो. गाईस, तुम्हाला माहित आहे का, इथला वॉचमॅन शूट करून देत नाहीये, पण मी गपचूप शूट करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. गाईस, तुम्हाला माहित आहे का, आतमधला मंदिर पूर्ण काचचा बनवलेला आहे आणि काच पण साधी नाहीये, एकदम गोल्डन रिफ्लेक्ट होतीये. ओहो, मी तर या काचेत खूपच हँडसम दिसतोय. फायनली गाईस, आपल्याला दर्शन सुद्धा भेटलं. चला आता आपण बाहेर जाऊया, आपल्याला जेवायला पण जायचंय ना. गाईस, दर्शन तर खूप छान झालं बाबांचे. आम्ही चरण स्पर्श केले बाबांचे पण, आणि दोन्हीकडे आपल्याला खूप छान दर्शन झाले गाईस. आणि आता आपल्याला जेवायला जायचंय. खूप भूक पण लागली आहे आणि जेवायला तर आता ट्रस्ट तर्फे. सो गाईस, जेवायला तर खूप मस्त असणार. कुपन्स वगैरे घेतलेत आम्ही. हे बघा, कुपन्स घेतलेत. सो गाईस, चला आता जेवायला जाऊया आपण. हो, आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचंय. सो गाईस, लाईन तर खूपच लांब आहे. खूपच लांब आहे ना रे, आतमध्ये पण लाईन आहे का? आतमध्ये लाईन नाही. सो गाईस, आपल्याला बाहेर लाईन आहे थोडीशी. सो आता जायला लागेल, थोडीशी लाईनीत उभं राहावं लागेल. भूक लागली आहे, थोडस राहू. मस्त जाऊ गाईस, लेट्स गो. राईस जेवायला आहे, दाल भात, चपाती,
दुआबोली छोले चने आणि लापशी. सो गाईस मस्त आता जेवूया कोड वरून. सो गाईस आता मी फोन चार्जिंगला लावतो कारण की आपल्याला अजून खूप काही शूट करायचंय. फायनली आपला जेवण खूप मस्त झालंय. पोट भरून मन भरून सर्व करून आम्ही जेवलोय. एक एक वेळा नाही दोन दोन वेळा जेवलोय आणि आपला फोन पण चार्ज झाला. नशीब तिथे चार्ज पॉइंट होते. सो गाईस आता आपले जे बाकीचे मित्र आहेत त्यांना कुपन्स द्यायचे ते बाहेरच थांबलेत. सो गाईस आता चला त्यांना कुपन देऊया आणि आपण वेट करू त्यांच्यासाठी. ते आता जेवायला येतील. सो गाईस त्याच्यानंतर आपण कुठे द्यायचं चला. भूक लागली काय बाकी? भूक लागायचा विषय नाही. आम्ही बोलत इथंच खातो. कुपन नसतं काढलं ना इथंच चाललं. आम्ही आलो. हा ठीक आहे. महेश मामा का काम करतोय? काय करतोय? कोड भरून जेवला ना? जेवण तर भारी होत आणि दर्शन पण मस्त झालं. सो गाईस आता आपण नेक्स्ट कुठेतरी एकदम भारी जागेवर जाणार आहोत. मीन्स तुम्हाला खूप आवडेल कारण की ती जागा एकदम पॉप्युलर आहे, वन ऑफ द बेस्ट आहे. सो गाईस तो व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी सांगणार नाही आहे तुम्हाला बघायचा आपला व्लॉग. सो गाईस हा व्लॉग मी इथे एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंटमध्ये सांगा व्लॉग कसा होता आणि मला नवीन नवीन सजेशन्स देत राहा, ॲडवाईस द्या. मी काही चुकी करत असेल तर मी ते सुधरवेन आणि व्लॉगला शेअर करायला विसरू नका कारण की आपली फॅमिली खूप मोठी व्हायला पाहिजे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. सो गाईस भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.